ग्रंथालय परिचय आणि ग्रंथालय ओळख या कार्यक्रमामध्ये लायब्ररी इंडक्शन प्रोग्राम मध्ये आपला सर्वांचं स्वागत आहे. मी श्री किशोर माणिकराव वाघमारे, ग्रंथपाल आनंदीबाय रावराणे आर्ट्स कॉमर्स सायन्स कॉलेज. आज ग्रंथालय व माहितीशास्त्र याचं इंडक्शन प्रोग्राम बद्दल आपण बोलणार आहे. ग्रंथालय व माहितीशास्त्र म्हणजेच लायब्ररी डिपार्टमेंट आनंदीबाई रावराणे कॉलेजला आम्ही चालू केलेला आहे. आपल्या ग्रंथालय ओळख कार्यक्रमाची पीपीटीद्वारे आपण माहिती करून घेऊया. हे आहे आपलं कॉलेजचं फ्रंट साईड, हे आहे आपल्या कॉलेजची बॅक साईड. पूर्ण बिल्डिंग आपल्याला दिसते इथे. तसेच आपल्या ग्रंथालयाचे एक समोरची बाजू म्हणजे आपण फ्रंट साईड म्हणतो त्याला. तसेच कॉलेजमध्ये इनर साईडला, आतील साईडला जेव्हा विद्यार्थी येतात ते विद्यार्थी अगोदर एंट्री मारतात रजिस्टरमध्ये, त्याच्यासमोरच लायब्ररी ऍट अ ग्लान्स, तसेच लायब्ररीबद्दल माहिती, त्याची नियमावली आणि नवीन पुस्तकं जी येतात त्याची डिस्प्ले रॅक ठेवण्यात आले, त्याच्यासमोरच ग्रंथपाल हे बसतात आणि त्याच्या बाजूलाच ग्रंथ देवघेव काउंटर आहे. हे आहे सिद्धिविनायक ग्रंथ पेढी योजनेचे प्राप्त झालेले ग्रंथ रॅक मध्ये ठेवण्यात आलेले आहे. तसेच विविध प्रकारचे अंडर ग्रॅज्युएट पुस्तकांची भरपूर पुस्तकं जे विद्यार्थ्यांना आम्ही फ्री ऑफ चार्ज, कोणतेही पैसे न घेता देतो, ते पुस्तक यांची मांडणी रॅक मध्ये करण्यात आलेली आहे. तसेच ग्रंथालयामध्ये विविध प्रकारचे सब्जेक्ट प्रमाणे कपाटामध्ये पुस्तक ठेवून करण्यात आलेले, त्याचे अरेंजमेंट करण्यात आलेले आहे क्लास प्रमाणे. तसेच लायब्ररी इंडक्शन प्रोग्राम काय आहे हे अगोदर तुम्हाला मी सोप्या शब्दात सांगू इच्छितो. पहिले तर तुम्हाला सर्वांना वेलकम इन आनंदीबाई रावराणे आर्ट्स कॉमर्स सायन्स कॉलेज लायब्ररी इंडक्शन प्रोग्राम. मिनिंग म्हणजे काय लायब्ररी इंडक्शनचा? तर लायब्ररी इंडक्शन प्रोग्राम इज अ प्रोसेस टू मेक द इंट्रोडक्शन अबाउट द लायब्ररी सर्व्हिसेस अँड फॅसिलिटीज विच आर स्पेशल फोकस ऑन स्टुडंट्स अकॅडमिक प्रोग्रेस थ्रू परवे द ऑल टाइप्स ऑफ द रीडिंग मटेरियल्स, रीडिंग रिसोर्सेस एज पर द मुंबई युनिव्हर्सिटी सिलेबस, एज वेल एज एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज, रीडिंग मटेरियल्स फॉर फ्युचर प्रोग्राम ऑफ द स्टुडंट्स ऑफ द कॉलेज. आपल्या लायब्ररीमध्ये चार टोटल स्टाफ आहे. ग्रंथपाल के एम वाघमारे, किशोर माणिकर वाघमारे, परत लायब्ररी अटेंडंट आहे जी आर रावराणे, दुसरे लायब्ररी अटेंडंट आहे एस डी शेळके आणि तिसरे लायब्ररी अटेंडंट आहे मोहन जाधव. आपल्या लायब्ररीमध्ये विविध प्रकारचे माहिती स्रोत तसेच विविध प्रकारचे पुस्तकांचे संख्या उपलब्ध आहे, पुस्तक उपलब्ध आहे. त्या लायब्ररी ऍट अ ग्लान्स मध्ये आपण बघू शकता आपल्या ग्रंथालयामध्ये 24,487 पुस्तकं उपलब्ध आहे. त्याची मूळ किंमत आहे 38,89,928. त्यामध्ये टोटल टायटल्स आहे 5,706, त्याची किंमत आहे 38,89,928. अंडर ग्रॅज्युएट लेवलचे जी पुस्तकं आहे त्याची टोटल आहे 24,061, त्याची किंमत आहे 37,91,213. तसेच पोस्ट ग्रॅज्युएट म्हणजे एम कॉम, एम एस सी आणि इंग्लिश एम ए याची टोटल पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सेसची पुस्तकांची टोटल आहे 426 आणि त्याची किंमत आहे 98,715. टोटल टेक्स्ट बुक आपल्या ग्रंथालयामध्ये 20,078 उपलब्ध आहे, त्याची किंमत आहे 29,90,582. त्यामध्ये रेफरन्स पुस्तक आहे 1,477, त्याची किंमत आहे 4,10,892. डिजिटल रिसोर्सेस आपल्या ग्रंथालयामध्ये उपलब्ध आहे, ते आहे 68 आणि 6,800, त्याची किंमत आहे. टोटल इश्यू बुक झालेले आहे यंदाच्या वर्षामध्ये 2020-21 मध्ये 3,588,
टोटल पुस्तक स्टाफला देण्यात आलेले आहे 367 आणि विद्यार्थ्यांना देण्यात आलेले आहे 3222. टोटल यंदाच्या वर्षी म्हणजे 2020-21 रोजी मध्ये अकॅडमिक इयर मध्ये आपल्या ग्रंथालयाद्वारे टोटल पिरियोडिकल्स 34 वर्गणी पाठवण्यात आलेले आहे 34. त्याच्यामध्ये नॅशनल जर्नल 24 आहे आणि इंटरनॅशनल जर्नल 10 आहे. टोटल ई जर्नल 34 आहे. टोटल स्टाफ 4 आहे. आपल्या ग्रंथालयाचा टायमिंग आहे सकाळी 8 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. टोटल ग्रंथालयाचे वापर करणारे युजर्स आहे 600 ते 700. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये विद्यार्थी आहे 500 ते 600 आणि टोटल कॉलेजचा जो स्टाफ आहे जो लायब्ररी वापर लायब्ररीचा वापर करतात ते आहे 47. लायब्ररीमध्ये आपण स्टॅटिस्टिक बघितल्यानंतर तुम्हाला कळेल की ग्रंथालयांमध्ये ऍक्सेशन रजिस्टर आहे, रेग्युलर ऍक्सेशन रजिस्टर, सिद्धिविनायक ऍक्सेशन रजिस्टर, आदिवासी ऍक्सेशन रजिस्टर, बीसी बुक ऍक्सेशन रजिस्टर, गिफ्टेड बुक ऍक्सेशन रजिस्टर, स्पेसिमन कॉपी ऍक्सेशन रजिस्टर आणि मायनर रिसर्च ऍक्सेशन रजिस्टर. ग्रंथालयाचे एम्स आणि ऑब्जेक्टिव्ह आहे टू कलेक्ट, इव्हॅल्युएट अँड अक्वायर द लायब्ररी मटेरियल इन वरायटी format to meet and respond to the needs of our diverse community, to promote literacy and disseminate useful daily information to the students and encourage lifelong learning through its reading material and resources, to provide opportunity ensuring freedom and equal to access to information for all members of the community, to educate and enlighten them, to maintain the maintain and preserve the books material and resources with the historical culture social economic and archival value and other related materials in an organized collection to provide the members of the community these materials and enrich their personal professional lives, to provide materials and resources that entertain and inspire as well as to service offering space for people and information to come together and program that would create library awareness and consciousness. Library ची vision आपले खूप मोठे आहे, त्याबद्दल आपण थोडक्यात बोलूया. Library our college library is engaged in learning and discovery as well as essential participant in the educational community. We develop, organize to provide access to and preserve the material to meet the needs of present and future generation of the students and scholars. We explore the implement innovative technologies and services to deliver the information and scholarly resources conveniently to the users anywhere, any place. We also provide all equipped and functional physical spaces where the students can pursue the independent learning and discovery outside the classroom. आपल्या ग्रंथालयाचे काय व्हॅल्यू आहे, काय इथिक्स आहे, त्या इथिक्स आपण जाणून घेऊया. वी रेकग्नाइज युजर्स एज अ प्रायमरी फोकस. वी आर इनोव्हेटिव्ह अँड प्रोएक्टिव्ह. वी सपोर्ट सेल्फ एज्युकेशन, लर्निंग, रिसर्च अँड स्कॉलरशिप. वी फॉस्टर कोऑपरेशन बाय शेअरिंग रिसोर्सेस वाया लोकल, नॅशनल अँड इंटरनॅशनल नेटवर्क्स. We promote equity of access to information. We value the diversity. We respect the privacy. We defend the intellectual freedom. We develop our human resources and support the continuous professional development education. We aspire to be a flexible and the experimental organization that encourage innovation and the staff collaboration. मिशन अँड विजन ऑफ कॉलेज लायब्ररी. आपले कॉलेजचं काय मिशन आहे आणि काय विजन आहे ते त्यात थोडक्यात आपण बोलूया. ऍज आनंदीबाई रावराणे आर्ट्स कॉमर्स सायन्स कॉलेज वैभववाडी इज मुव्हिंग टुवर्ड्स इट्स गोल अचीविंग द प्रॉमिसेस ऍज अ लिडिंग कॉलेज लायब्ररीज इन द वर्ल्ड ऑफ द कंट्री. इट इज अ विजन ऑफ द लायब्ररी टू सपोर्ट द इन्स्टिट्यूशन अँड इट इज स्टेक होल्डर बाय प्रोव्हाइडिंग द सीमलेस ऍक्सेस टू द वाइडेस्ट पॉसिबल स्पेक्ट्रम ऑफ द इन्फॉर्मेशन रिसोर्सेस सच एज डिजिटल online database, print and non-print materials relevant to the curricular and information and innovative research needs of the academic community. That means to provide the right information to the right users at the right time in the right format. Background history.
ऍक्च्युली आपल्या आनंदीबाई रावराने कला वाणिज्य महाविद्यालय हे दिनांक 14 ऑक्टोबर 1992 रोजी तालुका वैभववाडी इथे स्थापन करण्यात आलेले आहे. यामध्ये आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स असे तीन शाखांचं तत्वज्ञान, नॉलेज आणि शिक्षण उपलब्ध करण्यात आलेलं आहे आपल्या कोकणातील म्हणजे वैभववाडीतील विद्यार्थ्यांना आणि आसपासच्या जो एरिया आहे कोंडा, कणकवली, खारेपाटण इथले विद्यार्थी आपल्या कॉलेजला भरपूर ऍडमिशन होत असतात आणि त्यांना योग्य प्रकारे मार्गदर्शन आणि शिक्षण देत आपलं कॉलेज देते. लायब्ररी कमिटी, ग्रंथालयाची एक कमिटी आहे. त्या कमिटीमध्ये प्रेसिडेंट आहे प्रिन्सिपल डॉक्टर सी एस काकडे, सेक्रेटरी आहे के एम वाघमारे लायब्रेरियन आणि कोऑर्डिनेटर आहे लायब्ररीचे श्री एस एन पाटील आणि बाकी मेंबर आहे डॉक्टर एन व्ही गवळी, श्री एम आय कुंभार, श्री संजय शिवाजी रावराणे, श्री आणि स्टुडंट रिप्रेझेंटेटिव्ह आहे श्री आतिश माइनकर. सब्जेक्ट वाईज विविध प्रकारचे आपल्याकडे टेक्स्ट बुक आणि रेफरन्स बुक उपलब्ध आहे. त्याप्रमाणे तुम्ही शेअर स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता. हिंदी, मराठी, इंग्लिश, कॉमर्स, केमिस्ट्री, स्टॅटिस्टिक, फिजिक्स, इको, हिस्ट्री, सायकोलॉजी, एफ सी, मॅथमॅटिक, बॉटनी, झुलॉजी, अकाउंटन्सी, जनरल बुक्स, रेअर बुक. तसेच आपल्या 2019-20 मध्ये आपल्या आनंदीबाई रावराणे आर्ट्स कॉमर्स सायन्स मध्ये एम एस सी ऑर्गॅनिक केमिस्ट्री, एम कॉम अकाउंटन्सी आणि एम ए इंग्लिश हे पीजीचे कोर्सेस चालू करण्यात आलेले आहे. त्याच्या संदर्भामध्ये विविध प्रकारचे पुस्तकं, रेफरन्स बुक आणि टेक्स्ट बुक खरेदी करण्यात आले आहे. त्याची तुमची स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता. ग्रंथालयाद्वारे विविध प्रकारचे सर्व्हिसेस आणि फॅसिलिटी विद्यार्थ्यांना देण्यात येतात. त्याच्यापैकी ऑनलाईन पब्लिक ऍक्सेस कॅटलॉग, न्यू अरायव्हल ऑफ द बुक्स पेरियोडिकल सर्व्हिस, ऑनलाईन ई लायब्ररी सर्व्हिस, प्रोजेक्टर सर्व्हिस, झेरॉक्स सर्व्हिस, ऑडिओ व्हिडिओ सर्व्हिस, रिडिंग मटेरियल सर्व्हिस, करिअर गायडन्स सर्व्हिस, डॉक्युमेंट स्कॅनिंग सर्व्हिस, बुक अँड पिरियोडिकल ट्रान्झॅक्शन सर्व्हिस, कॅटलॉग कॉलेज प्रोग्राम फोटो डिस्प्ले सर्व्हिस, बुक सर्च सर्व्हिस, इंटरनेट सर्व्हिस, प्रिंट आउट सर्व्हिस, न्यूजपेपर सर्व्हिस, न्यूजपेपर क्लिपिंग सर्व्हिस, सब्जेक्ट वाईज जर्नल्स अँड पेरियोडिकल सर्व्हिस, बॅक डेटेड क्वेश्चन पेपर सर्व्हिस, मुंबई युनिव्हर्सिटी सिलेबस सर्व्हिस, रेफरन्स सर्व्हिस, रेफरल सर्व्हिस, ई बुक अँड ई पेरियोडिकल सर्व्हिस, बुक बँक फॅसिलिटी, बेस्ट रीडर अवॉर्ड, एमपीसी, यूपीएससी, बँक, रेल्वे एक्सेट्रा कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन बुक सर्व्हिस, रेअर बुक सर्व्हिस, बार कोड सर्व्हिस टू द बुक्स. तसेच आपल्या ग्रंथालयाद्वारे बेस्ट प्रॅक्टिस ऑफ द लायब्ररी अँड स्पेशल सर्व्हिसेस विद्यार्थ्यांना देण्यात येतात. त्याच्यामध्ये ग्रंथालयामध्ये श्री सिद्धिविनायक बुक बँक सर्व्हिस आणि मुंबई विद्यापीठ पीसी बुक बँक सर्व्हिस असं देण्यात येतात. याच्यामध्ये मुंबई विद्यापीठचं भरपूर योगदान असतं. दरवर्षी आम्हाला ग्रंथ खरेदी करण्यासाठी पीसी बुक बँकद्वारे आम्हाला फंड भेटत असतो. आणि दुसरी सिद्धिविनायक बुक बँक स्कीम मध्ये विविध प्रकारचे दरवर्षी भरपूर पुस्तकं, टेक्स्ट बुक आम्हाला गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राद्वारे ग्रंथालयाला आपल्या कॉलेजला भेटत असतात. त्याच्यामध्ये क्रायटेरिया आहे सिद्धिविनायकचं फॉर्म भरण्यासाठी. विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतलेली पावती झेरॉक्स जमा करावं लागते, सिद्धिविनायकचा फॉर्म द्यावा लागतो, अंडरटेकिंग फॉर्म भरावा लागतो, आधार कार्ड झेरॉक्स फॉर्म द्यावा लागतो, इन्कम सर्टिफिकेट द्यावं लागतं, रेशन कार्डची एक झेरॉक्स द्यावा लागते, 12वी पास सर्टिफिकेटची झेरॉक्स द्यावा लागते आणि 4 फोटो द्यावा लागतात की ज्याद्वारे की आपल्याला फॉर्म भरल्यानंतर श्री सिद्धिविनायकची 10 ते 15 पुस्तकं फ्रीमध्ये कोणतेही पैसे न घेता आपल्या कॉलेजद्वारे देण्यात येतात. सिद्धिविनायकचे भरपूर आपल्याकडे प्रॉफिट होते विद्यार्थ्यांसाठी. त्याच्यामध्ये आहे ते पुस्तकं फ्री ऑफ कॉस्ट पुस्तक देतो. आपण विद्यार्थ्यांना 10 पुस्तकं टेक्स्ट बुक देतो वर्षभर वापरण्यासाठी. वर्षभर ते विद्यार्थी परत नाही केलं तरी चालते, पण एक्झाम झाल्यानंतर 10 दिवसात ते पुस्तकं आपल्याला विद्यार्थ्यांना परत करावे लागतात. हे सगळे पुस्तकं जे आहे टेक्स्ट बुक आहे आणि मुंबई विद्यापीठच्या सिलेबस प्रमाणे आहेत. आणि दरवर्षी सिद्धिविनायक ट्रस्ट आपल्याला नवीन नवीन पुस्तकं देत असतात. त्याच्यामुळे वाचनाचा ज्या मुलांना छंद आहे आणि मोठं काही स्वप्न मनामध्ये बाळगलेलं आहे ते पूर्ण करण्यासाठी साहजिकच आहे सिद्धिविनायक ग्रंथपेढी योजना आपल्याला खूप मदत करते. त्या पुस्तकांचे लायब्ररीला देऊन आणि आम्ही ते पुस्तक विद्यार्थ्यांना देतो. आपल्या
आपल्याकडे विविध प्रकारचे जर्नल्स आणि पिरियडिकलची वर्गणी 2020-21 रोजी पाठवण्यात आली आहे. त्याच्यापैकी UGC फ्लिपनेट एंडलिस ऑनलाईन कन्सोर्शिया, कॉम्पिटिशन अफेअर्स, नवनीत हिंदी, लोकराज्य, संशोधक मासिक, जनरल स्वास्थ्य, भारतीय इतिहास आणि संस्कृती, ललित मासिक, सहकारी महाराष्ट्र, मिळून सारे जणी, अंधश्रद्धा निवडणूक वार्तापत्र, योजना मासिक, स्पॅन, एम्प्लॉयमेंट न्यूज, अक्षरगाथा, परिवर्तनाचा व्हॉट्सअप, युनिव्हर्सिटी न्यूज, कृषी पणन मित्र, प्रतियोगिता दर्पण, कॉम्पिटिशन सक्सेस रिव्ह्यू, नोकरी संदर्भ, उद्योजक मासिक, द जर्नल ऑफ इंग्लिश लँग्वेज टीचर असोसिएशन, इंडियन लिटरेचर, द मॅनेजमेंट अकाउंट, केमिस्ट्री टुडे, मॅथमॅटिक्स टुडे, फिजिक्स टुडे, बायोलॉजी टुडे, समाज प्रबोधन पत्रिका. टोटल 34 आपण वर्गणी पाठवलेले आहे, 34 जर्नलचे आणि पिरियडिकलचे. लायब्ररीचे इव्हेंट्स, आपण लायब्ररीमध्ये भरपूर कार्यक्रम घेतो, त्याच्यापैकी मुख्य कार्यक्रम बद्दल आपण बोलूया. मुख्य कार्यक्रम दिनांक 21/12/2018 रोजी वन डे इंटरनॅशनल मल्टीडिसिप्लिनरी कॉन्फरन्स ऑर्गनाइज बाय लायब्ररी डिपार्टमेंट अँड अक्विसी डिपार्टमेंटनी केली होती. तसेच लॉकडाऊन पिरियड मध्ये विविध प्रोग्राम आयोजन करण्यात आले होते. त्याच्यात प्रामुख्याने वन वीक ऑनलाईन फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम ऑन रिसर्च मेथोडॉलॉजी, सदर प्रोग्राम हा FDP होता, तो 22 मे 2020 ते 28 मे 2020 या एका आठवड्यासाठी राबवण्यात आला होता. त्याच्यामध्ये विविध प्रकारचे रिसर्च मेथोडॉलॉजीचे मार्गदर्शन करण्यात आले होते. वन डे ऑनलाईन नॅशनल वेबिनार घेण्यात आला होता, वन डे ऑनलाईन नॅशनल वेबिनार ऑन कॅस API 28 मे 2020 रोजी घेण्यात आला होता, संध्याकाळी 5 ते 7:30 या रोजी. याचे मुख्य रिसर्च पर्सन होते डॉक्टर दत्तात्रय गोगे सर, मुंबई युनिव्हर्सिटी रजिस्ट्रार. आणि तिसरा जो प्रोग्राम घेण्यात आला होता, वन डे नॅशनल वेबिनार ऑन इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट अँड एंटरप्रेन्युअरशिप, हा 20 मे 2020 रोजी घेण्यात आला होता ऑनलाईन. वर्क फ्लो ऑफ लायब्ररी, ग्रंथालयामध्ये काय काम चालतं त्याचा आपण एक थोडक्यात आढावा घेऊया. ग्रंथालयामध्ये पहिल्यांदा नवीन वर्षामध्ये जूनमध्ये एक मीटिंग लायब्ररीची आम्ही कंडक्ट करतो. त्याच्यामध्ये विविध प्रकारचे रिझर्वेशन मान्य करण्यात येतात. ते मान्य केल्यानंतर विविध प्रकारची नोटीस, म्हणजे पुस्तकांची जर असेल तर पुस्तकांची डिमांड नोटीस तयार करण्यात येते. सगळ्यांना ती नोटीस पाठवण्यात येते, त्या नोटीस वरती सिग्नेचर घेण्यात येते, सगळ्यांना कळवण्यात येते की ग्रंथालयाचे पुस्तकं खरेदी करायचं असेल तर आपले ऍप्लिकेशन रितसर प्राचार्य सरांच्या मार्फत ग्रंथालयामध्ये द्यावे. बुक डिमांड लेटर रिसिव्ह झाल्यानंतर प्रिन्सिपल सरांची सँक्शन आल्यानंतर ते आम्ही पुस्तकांची ऑर्डर, म्हणजे बुक परचेज ऑर्डर सँक्शन झाल्यानंतर ती ऑर्डर बुक सप्लायरला देतो. बुक सप्लायर काही दिवसांमध्ये किंवा 15 दिवसांमध्ये पुस्तकं आपल्या ग्रंथालया मध्ये ट्रान्सपोर्ट किंवा कुरिअरद्वारे पाठवण्यात येत आहे. त्या झाल्यानंतर आम्ही स्टॅम्पिंग करतो पुस्तकावरती. पुस्तकावरती स्टॅम्पिंग झाल्यानंतर ऍक्सेशनिंग करतो. ऍक्सेशनिंग झाल्यानंतर त्या पुस्तकांची एंट्री ऑनलाईन आमचं लायब्ररी सॉफ्टवेअर आहे www.elibrarymanager.com, त्याच्यावरती आम्ही त्याची नोंद करतो, एंट्री मारतो त्या पुस्तकांची. ते एंट्री मारल्यानंतर त्यांचे बारकोड जनरेट होतात. बारकोड जनरेट झाल्यानंतर आम्ही ते बारकोडची प्रिंटआउट काढतो. प्रिंटआउट झाल्यानंतर ते प्रत्येक बारकोड प्रत्येक पुस्तकांवरती लागतो. पुस्तकावरती बारकोड लागल्यानंतर सेलोटेप लावण्यात येतो प्रत्येक पुस्तकावरती. आणि प्रत्येक पुस्तकावरती सेलोटेप लावल्यानंतर, बारकोड लावल्यानंतर त्याचे येलो कार्ड पुस्तकांची तयार करण्यात येतात. आणि मग ते पुस्तक तयार होते, पुस्तक रिटर्न इश्यू आणि रिटर्न करण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी. धन्यवाद तुम्ही ऐकल्याबद्दल. थँक्यू.